नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव स्टोरी मध्ये। तर मग चला, काय होतं आजच्या या व्हिडिओत जाणून घेऊयात। बडोद्यात पोहोचल्यावर कामांची वाटणी सुरू झाली। पाऊन महिन्यात पत्रिका छापणं, आमंत्रण, कपडे, सोनं, देण्याघेण्याच्या वस्तू यांची खरेदी आवरायला हवी होती। ऑफिस सांभाळून कामं उरकण्यावर सावी आणि आदित्यांचा भर होता। मालवणला लग्न, सत्यनारायणाची पूजा आणि त्यानंतर लगेच बडोद्यामध्ये रिसेप्शन, एकदम भरगच्च शेड्यूल। अख्खं घर कामाला लागलं होतं। यावेळी 4 एक्स्ट्रा मदतनीस बोलावल्या होत्या सावीनं। साखरपुड्यानंतर पार्थ फारच बिझी होऊन गेले। तरीही वेळात वेळ काढून प्राचीला फोन करणं, मेसेजेस करणं सुरूच होतं। साखरपुड्यानंतर 15 दिवसांनी साधना प्राचीला घेऊन गावी गेली। तिथे मात्र प्राचीला फोन बाजूला ठेवावा लागला। कोणी आजूबाजूला नाही असं पाहून पटकन एखाद दुसरा मेसेज ती पाठवायची। ठरल्याप्रमाणे लग्नाच्या 4 दिवस आधी बडोदेकर वऱ्हाड मालवणला पोहोचलं। घरी पोहोचताच सावीनं नेहमीप्रमाणे तुकारामला मिठी मारली आणि त्यानं सवयीप्रमाणे लेकीच्या चेहऱ्यावरून हात फिरवून आलाबाला काढली। काठी टेकवत परवांच्या वाड्यावर आला। माईसाहेबांना हात जोडून नमस्कार केला। तसं फोनवर बोलणं व्हायचं कधीतरी, पण प्रत्यक्ष भेट बऱ्याच दिवसांनी झाली होती। बाईसाहेब जरा इकडे या, सावीला कोणीतरी आवाज दिला। तुकारामला बसायला सांगून सावी आत गेली। पोरगी एवढ्या मोठ्या घरची सून झाली, से होऊन स्वतःचं ऑफिस काढलंय। 10-12 माणसं काम करतात तिच्या हाताखाली, मोठमोठ्या कंपन्यांची कामं करते ती। 40 पार केली, कानावरचे केस चंदेरी होऊ लागले, तरीही पूर्वीचा चपळपणा तसुभरही कमी झालेला नाही। माईसाहेबांसारखीच साड्या नेसते, तशीच खांद्यावर शाल आणि घरच्या मालकिनीच्या रुबाबात वावरते। नोकर चाकर किती मदतीला, मुलांना तर भारी शिस्त लावली। चिमणी थोडी हट्टी झाली आहे, बाकी पार्थ आणि रुद्र गुणी लेकर। कधी आले तर आजोबा आजोबा म्हणत गळ्यात पडतात। माझ्यासारख्या म्हाताऱ्याला मोबाईल आणून दिलाय। फोन आला तर घेता येतो, पण करायला कुठे येतो, आपल्याला तो लँडलाईनच जमतो। म्हणून साहेबांनी अजूनही तो बंद केलेला नाही। आदित्यांना आपण अजूनही साहेबच म्हणतो, पण ते मात्र बाबा म्हणतात। भला माणूस आहे अगदी माझा जावई, तुकाराम विचारात हरवून गेला होता। काय म्हणता, तब्येत ठीक आहे ना आता, माई साहेबांनी तुकारामला विचारलं। होय होय, बरी आहे तब्येत, आणि आता मरण आलं तरी चालेल माई साहेब। तुम्ही माझ्या सावीला छातीशी कवटाळलं आणि कल्याण झालं तिचं। शंकरची मुलं चांगली शिकून सवळून मोठी झाली तुमच्या आशीर्वादानं। तुमचं गावात येणं जाणं तुम्ही वाढवलंत आणि गावाचं भलं झालं। रस्ते, पाणी, लाईट्स आले अगदी पांदापांदीत। आता पार्थ बाबानं पण इकडची मुलगी पसंत करून साहेबांच्या पावलावर पाऊल टाकले। सगळं डोळे भरून पाहिलं, समाधानी पावलो। आता काही मागणं नाही परमेश्वराकडे, माझी लेकरं बाळं सुखी ठेव एवढं एकच मागणं आहे, तुकाराम बोलत होता। तुकाराम तुम्ही मस्त रहा, नातवंड पाहिली पतवंड पण पाहाल, काही होणार नाही तुम्हाला, माई साहेबांनी हसत म्हटलं। बघू आता देवाच्या मनात काय येते, तुकारामनं वर बोट दाखवत म्हटलं। सावी आदित्यांनी गावच्या मंदिरात, वाडीतल्या मंदिरात पटेल गुरव यांना स्वतः पत्रिका देऊन आमंत्रण दिलं। गावात शंकरनं पत्रिका वाटून आमंत्रण दिली। गावी आल्यापासून पारचं प्राचीशी फारसं बोलणं झालं नव्हतं, मेसेज पण एखाद दुसरा व्हायचा। त्याला प्रकर्षानं तिला भेटावंसं वाटलं। मालवणला जाऊन येतो म्हणत त्यांनी संध्याकाळी 6 शंकरची बाईक घेतली आणि प्राचीच्या घरी निघाले। प्राचीच्या घरापासून थोड्या अंतरावर थांबून त्यांनी प्राचीला कॉल केला तर तिनं उचलला नाही। साधनाच्या फोनवर केलेला कॉल प्राचीनेच उचलला। पार्थ घराबाहेर भेटायला आलेत हे ऐकून काय करावं हे तिला कळेना। भेटलो तर आजच, उद्या हिरवा चुडा भरला की कोणी बाहेर पाठवणार नाही, अगदी कोणीच पाठवणार नाही। तिनं साधनाला बाजूला घेतलं आणि पार्थ आल्याचं सांगितलं। भेटायला बोलावतायत कसं जाऊ असं विचारलं। गावातच राहत असले तरी पार्थच्या घरापासून प्राचीचं घर बऱ्यापैकी लांब होतं। पार्थ एवढ्या लांब आले होते, साधनाने प्राचीला नीट जपून जा आणि लवकर या असं म्हटलं। प्राची घराजवळच्या पांदणीतून मुख्य रस्त्यावर आली। पार्थ गाडीवर बसून वाट पाहतच होते, तिच्या वाडीतले येणारे जाणारे पाहत होते।
पार्थ आता का आलेत, लोक काय म्हणतील? तू बाईकवर बस पटकन. मग प्राचीही काही न बोलता बाईकवर बसली. पार्थने बाईक मालवणच्या किनाऱ्याकडे वळवली. बोटींसाठी बांधलेल्या धक्क्यापासून बरेच दूर, फार वळदळ नव्हती, बाईक एका झाडाखाली लावली. प्राचीचा हात हातात घेतला आणि चालायला लागली. समुद्रातून येणाऱ्या मोठमोठ्या फेसाळत्या लाटा किनाऱ्यावर येऊन विरत होत्या. मावळतीच्या सूर्यानं आपलं चंदेरी दालन उघडून रित केलं होतं. समुद्राच्या पाण्याला तांबूस छटा आली होती. गार वारा सुटला होता. त्या वातावरणात पार्थ अगदी रोमॅन्टिक होत होते. त्यांनी प्राचीच्या कमरेत हात घालून तिला स्वतःजवळ ओढून धरलं होतं. त्या गारव्यात तिच्या स्पर्शाची ऊब आल्हाददायक होती. प्राची, आपल्या दोघांचं नातं असं असायला हवं असं वाटत होतं. ती फेसाळणारी लाट किनाऱ्यावरच्या भेटीसाठी बघ कशी उतावीळ झाल्यासारखी वाटते ना. आणि तो किनारा पहा, त्या लाटेला स्वतःत उतरवून घेतोय. चिंब भिजून जातो. आम्हालाही तुमच्या प्रेमात चिंब भिजायचंय, जगायचंय. तुमचं प्रेम स्वतःत उतरवायचंय, मुरवायचंय. आता तर सुरुवात आहे. आम्हाला प्रेम खूप जगायचंय प्राची, खूप जगायचंय. आय लव्ह यू, आय लव्ह यू टू, असं म्हणत त्यांनी तिच्या गालावरती ओठ टेकवले आणि हात फैलावून गिरक्या घेत धावतच सुटले. त्यांच्या पावलाला स्पर्शून जाणारी लाट त्या पाण्यात उडी मारून त्यांची मजा घेणं, असं मन मोकळेपणानं गिरक्या घेत धावत सुटणं, हे सारं प्राचीला नवीन होतं. या वेड्यानं स्वतःच सगळं बालपण समजूतदारपणाच्या नावाखाली दाबून टाकलंय. एकदम सिन्सिअर बनून फिरत असतो सगळीकडे. चेहऱ्यावरची मॅच्युरिटी वय वाढवून दाखवते त्याचं. एक निरागस बाळ लपलं यांच्यात. आपण ते बाळ जपायला हवं. प्राची बागडणाऱ्या पार्थकडे एकटक पाहत राहिली. धावत येऊन पार्थने प्राचीच्या हाताला धरून पाण्याकडे नेलं. समोरून येणाऱ्या लाटेकडे पाठ करून दोघेही उभे राहिले. छोट्या छोट्या लाटा पायाला गुदगुल्या करून जात होत्या. दोघांनाही मजा वाटली. तेवढ्यात एक मोठी लाट पाठीवरून येऊन आदळली. यावेळी अगदी केसांपर्यंत पाणी उडालं. चिंब भिजून गेले दोघे. थोडं पाण्याकडे सरकून आता पूर्ण भिजायचं असं ठरवलं पार्थने. पुन्हा मोठी लाट आली आणि पार्थने प्राचीला मागून घट्ट मिठी मारली. दोघेही भिजले आणि प्राचीच्या स्पर्शानं पार्थ पुरते वेडावले होते. पाठीवर येणाऱ्या लाटा आणि प्राचीला मारलेली ती मिठी. पार्थने प्राचीच्या मानेवरती ओठ टेकवले तशी ती शहारली. तिनं वळून त्यांच्या छातीवर डोकं टेकवलं. त्यांनी स्वतःकडे ओढून घेत तिला गच्च मिठीत पकडलं आणि प्राचीला त्यांच्या शरीरात झालेला बदल जाणवला. आता थांबायला हवं, नाहीतर 2 वर्ष जपलेलं सारं. घाबरली ती. पार्थ तिच्या मानेवर गालावर ओठ टेकवत होते. बेधुंद झाले होते. ती भानावर आली होती. सावरायला हवं पार्थनं. तिनं त्यांच्या खांद्याला धरून गदगदा हलवलं. पार्थ, खूप काळोख झालाय, घरी जायला हवं. सगळे वाट पाहत असतील. आपण भिजलोय, घरी विचारतील सगळे काय सांगायचं. आईला पण बडबड करतील सगळे, चला ना जाऊ ना घरी. साधना मावशीला कुणी काही बोलायला नको म्हणून निघायला हवं, असं म्हणत पार्थ पाण्यातून बाहेर आले. मोबाईल, वॉलेट, पैसे, कपडे सगळं भिजलं होतं. प्राचीनं काही आणलं नव्हतं तरी ती केसांपर्यंत भिजली होती. लाटेसोबत आलेली वाळू केसात अडकली होती. 7 वाजून गेले होते. पार्थनी बाईक सुरू केली आणि निघाले. गार वारा ओल्या अंगाला जाणवत होता. प्राची पार्थला खेटून बसली होती. पार्थ, हे काय आज मध्येच? आमची फॅन्टसी होती ही, एक संध्याकाळ तुझ्यासोबत अशी भिजलेली. झाली का पूर्ण? हो झाली ना पूर्ण. आणि बरंच काही झालं त्या ओघात, त्यासाठी सॉरी, पार्थ म्हणाले. भिजली मी पण पार्थ, अशी कशी घरी जाऊ आणि काय सांगू, ओरडतील ना सगळे. प्राची पार्थच्या कानाजवळ बोलली. नाही ओरडणार. पार्थने बाईक स्वतःच्या वाड्याच्या दिशेने वळवली. शंकर मामाच्या घराच्या मागे बाईक नेली. शंकरची बायको सुनंदा मागच्या पडवीत नानी घरात आग घालत होती. पार्थ तिच्या समोर उभे राहिले. मामी, ताईचा एखादा ड्रेस असेल तर द्या. प्राचीला घेऊन समुद्रावर गेलो होतो ना, ती भिजली आहे. तिच्या घरचे ओरडतील ना तिला. आणि आमच्या वाड्यात तर सगळी जत्राच आहे. तिथं नेलं तर जाम हैराण करून चिडवून चिवडून सोडतील तिला.
पार्थने आपल्या मामीला सांगितलं. हो हो देते, बसा तुम्ही, मी बसा ओटीवर. असं म्हणत सुनंदा आत जाऊन एक ड्रेस घेऊन आली. प्राचीनं ड्रेस बदलला, केस विंचरून जमेल तशी वाळू काढून टाकली. तेवढ्यात शंकर मामा आले. पार्थ बाबा तुम्ही आज इकडे? मामाने आत येत विचारलं. बरं झालं मामा तुम्ही आलात, प्राचीला तिच्या घरी नेऊन सोडाल का? आता आम्ही गेलो तर फार गडबड होईल, कुणी विचारले तर आजोबांनी भेटायला बोलावलेलं म्हणून सांगा, पार्थ मामाला सांगत होते. प्राचीला कमाल वाटली, कसलं डोकं चालते यांचं, अगदी जबराट, परफेक्ट प्लॅनिंग असल्यासारखं. मामीने दिलेला चहा पिऊन प्राची निघाली. जाताना घरातल्या मोठ्यांना नमस्कार केला आणि मामांसोबत निघाली. खुश झाले एकदाचं सगळं मॅनेज, थँक्यू मामी, असं म्हणत सुनंदाच्या गालाला हात लावून पापी घेतली. शंकर मामा बाईकवर आपल्या भाचे सुनेला सोडायला तिच्या घरी पोहोचला. बाबा खूप आठवण काढत होते म्हणून नेलं होतं सुनबाईंना भेटायला. गप्पांमध्ये उशीर झाला कळालंच नाही, माफ करा. मामा प्राचीच्या काकांसमोर हात जोडून म्हणाले, अहो माफी काय, जावई बापांसोबत गेली म्हटल्यावर आम्ही निर्धास्त होतो, काकांनी म्हटलं. निरोप घेऊन मामा घरी आले. पार्थचा मोबाईल खारं पाणी पिऊन गंडलाच होता, त्यामुळे त्यांना सगळे कॉल्स सावीच्या फोनवरून करावे लागायचे. शेवटी मालवणला जाऊन त्यांनी एक हँडसेट घेतला प्राचीशी बोलायला. 2 दिवस अगदीच धावपळीत गेले, जेवणावेळी उठत होत्या. 4 दिवस वाडीतल्या घरणींना उसंत नव्हती. आदल्या दिवशी पुण्यवचन झालं. दुसऱ्या दिवशी सगळीच नवरदेव आणि वराडी मंडळी प्राचीच्या घराकडे निघाली. 11:30 मुहूर्तावरती लग्नही लागलं. तर मग मित्रांनो, आता लग्न लागले पण मी एवढ्या सहजासहजी काही लग्न लागू देणार नाही, पुढे अजून बरंच काही आहे. त्यामुळे मित्रांनो, आतापर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका, त्यामुळेच आम्हाला प्रोत्साहन मिळतं. तर मित्रांनो, आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पण यापुढे काय होईल हे तुम्हाला काय वाटतं तुम्ही देखील आम्हाला नक्कीच कळवा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.